घर बांधण्यासाठी प्लॉट घेतलाय, पण वाढत्या महागाईत घर बांधायचं तरी कसं? मग आता चिंता सोडा आमच्यावर, स्वप्न तुमचे कष्ट आमचे, आम्ही बांधून देऊ तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नातलं घर। दरवाजे, खिडक्या, काच आणि फरशी सर्व काही तुमच्याच पसंतीने। नवीन वर्षानिमित्त खास 1000 स्क्वेअर फीट बांधकामावर तब्बल 1.5 लाखांचे फर्निचर किंवा बोरवेल गिफ्ट। आजच संपर्क करा आदिती चव्हाण यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। मोबाईल 84 59 88 84 81। अस्तिक चंद्रकांत दादांचं कोरोना हा रोगच नाही आणि कोरोनामुळे काही होत नाही, लॉकडाऊन करू नका आणि जी बंधनं आहेत ती घालू नका असं त्यांचं मत आहे। त्यामुळे कालच्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब कदाचित डॉक्टरच्या सल्ल्यामुळे गैरहजर राहिले असतील, त्यामुळे वास्तविक चंद्रकांत दादांना काय वाटण्याची आवश्यकता नव्हती, कारण कोरोना हा रोगच नाही, यांना कुणालाही काही होत नाही, लॉकडाऊन करू नका किंवा त्याची बंधनं पाडू नका अशी त्याची भूमिका आहे। त्यामुळे हे म्हणाले तर ऐकून मला आश्चर्य वाटलं। मुख्यमंत्री पदाचा चार्ज कोणाकडे तरी द्यावा असं चंद्रकांत दादांनी, आणि शरद पवार मुख्यमंत्री आहेत, शाडो मुख्यमंत्री तेच झालेले आहेत असं म्हणतात। मी अनेक वेळा याचा खुलासा केलेला आहे। आता इष्टी संपाजी वाटत अनिल पवार, अनिल परब जे आपले परिवहन मंत्री यांनी ती बैठक बोलावली। पवार साहेबांचा अनेक वर्षाचा त्याचा अनुभव आहे, मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, इष्टी कर्मचाऱ्यांचे जे ज्या युनियन्स आहेत त्यांचा घनिष्ठ संबंध आहे। एखाद्या राज्यामध्ये प्रश्न उभा राहिला, 3-3 महिने आता प्रवाशांचे हाल होत आहेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, महिलांचे हाल होत आहेत, म्हाताऱ्या माणसांचे हाल होत आहेत, किंवा ती मंडळी अनेक दिवस संप करतायत, ते तोडगा काढण्यासाठी पवारसाहेबांनी त्यात भाग घेतल्यानंतर याच्या पोटात का दुखावं वाटते? पवारसाहेबांच्यामुळे ही महाविकास आघाडी घट राहिली आहे, याचं दुःख त्यांचं जे दुःख आहे मी समजू शकतो। उत्तर प्रदेश आणि अन्य निवडणुका राष्ट्रवादी लढवणार आहे, मात्र यावरनं देखील चंद्रकांत दादांनी टीका केली आहे। राष्ट्रवादी अशा पद्धतीने निवडणुका लढवून आपलं तोंड फोडून घेत आहे अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। ठीक आहे ना, हे बघा तोंड फोडायचं का नाही ते जनता ठरवेल, परंतु आपला पक्ष विस्तार करणं, पक्ष वाढवणं, हे प्रत्येक नेता काम करत असतो, त्या भावना आमच्याही पक्षाने सगळ्या राज्यभर देशभर उमेदवार उभे करायला ठरलेले आहेत। त्यांचाही मी आभार आहे, कागदमध्ये आहे असं म्हटले। जिल्हा निवडणूक तुमचे 3 उमेदवार पराभव झाले, याच्याविषयी चर्चा सुरू आहे की आघाडीच्या नेत्यांच्या तालुक्यात तुमच्या उमेदवारांना पडलेली मतं कमी आहेत, म्हणजे काही मत नेत्यांच्या घरात 12-20 ते मत आहेत, तिथं तुम्हाला 4-5 मतं पडलेले आहेत, विशेषतः प्रक्रिया घटना त्यावर काय भाषण करणार आहे? नाही, आता काय झालंय की आपण सगळ्या निकालाचं विश्लेषण सुरू केलेलं आहे, विश्लेषण आपलं अंतिम टप्प्यात आलं की बोलू द्या। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय मंडलिकांनी जर काय हालचाल केली तर त्याला भाजप साथ देईल असं चंद्रकांत दादांनी म्हटलं। आता हे चंद्रकांत दादाचं ज्ञान आघात आहे, कारण सावकर जे आहेत भाजप सहयोगी त्यांची भूमिका काय होती? त्यांची भूमिका बाबासाहेब पाटलांना घेऊ नका, त्यामुळे संजय मंडलिकांनी त्याला पाठिंबा दिला म्हणून त्यांची ते पॅनल झाल्यानंतर उमेदवार उभे राहिले। मग सावकर काय करतील हे सागर जर गेली त्याला समजत नसते तर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण त्याला कळलेलं आहे। कोरोनाची 3री लाट येते, मात्र इंदुरीकर महाराजांनी एक वाक्य वापरलं की मी माळकरी आहे आणि त्यामुळं मला आतापर्यंत कोरोना झाला नाही, होणार नाही असं। आता ह्यावरून वादंग निर्माण झाला, तृप्ती देसाई अशी यांनी अशी मागणी केली की अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा, जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर सरकार देखील यामध्ये सामील आहे असं आम्ही समजू। नाही, मी नाही ते काय अजून, म्हणजे मी इंदुरीकर महाराजांचं बी काय ऐकलं नाही आणि तृप्ती देसाई काय म्हणते ते ऐकलं, परंतु इंदुरीकर महाराज बोलता बोलता जे शब्द केले असतील परंतु अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहेत। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।